Increasing corona cases and lockdown situation has made people difficult to move out of their houses. Going to a hospital or medical store has been so difficult. But now, no worries. Contact Apna Bhada. Apna Bhada offers you free car service in this pandemic time. Call us or WhatsApp us. नमस्कार येऊकार गोवा डुनेट सुयश गावणकर सविस्तर खबर आदी हेडलाईन्स. वादळी धुमाकोळा उपरांत परिस्थिती लवलव जाग्यार. फायर ब्रिगेड लायटीच्या खात्याची कामां झुजा पावड्यार. वीज खात्याक फटको. मुख्यमंत्री म्हणतात 2 दीस कळ सोसार. कोरोनाच्या दुसऱ्या ल्हारा फाटोफाट गोयात ब्लॅक फंगसाचा शिरकाव. जीएमसीचो डीन सांगता आता मेरेन मेळ्यात 6 केशी. फाटल्या 24 वरांत कोविडाचे 53 बळी. कोविड वाशीन सप्लाय फास्ट ट्रॅक करूंक हायकोर्टाचे यत्न. ल्हान गोयात मॉर्टेलिटी रेट डॅमायज. 2000 वयर सोपले. केंद्रा कडेन वाशिनाचो इश्यू लावन धरात. सरकाराक सुचोवणी. 18 वर्सां पिराये वेल्या कोविड वाशिनाक स्लॉट मंगळारा दनपारा 12 उक्ते. 4 दीस चलतले लसीकरण. सुदीन म्हणटा कनेक्टिव्हिटी ना. गावांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फेल. कोविड दुयेंतीक आता 2 DG वखत. केंद्रान केले लॉन्चिंग. DRDOची रेड्डीस लॅबा बरोबर मिळून निर्मिती. दुयेंतीची रिकव्हरी जाता फास्ट. वैजकी ऑक्सिजनाची गरज उणे. 21 प्रायव्हेट हॉस्पिटलांतले कोविड ऍडमिशनाचा चार्ज सरकारा कडेन. मुख्यमंत्री म्हणटा रेटीचेरूय चल्ला विचार. म्हयन्या खातीर तजवीज. फुडें परिस्थिती पळोवन फेरविचार. आणि बेळगावच्या होलसेल मार्केटांतल्यान गोयात भाज्येचा सप्लाय बंद. आधीच लॉकडाऊन. उपरांत चक्रीवादळाचा धुमाकूळ. भाज्यो पेड्ड्यार. होलसेलर फुर्योज. मार्केट अनिश्चित काळ बंद. चक्रीवादळ तवतेन गोंयभर आयतारा घाल्लो धुमाकूळ दुसऱ्या दिसा सांजे मेरेन निस्तारून जायना. उदका वीज पुरवण जाग्यार घालूंक रात दीस झुजा पावड्यार यत्न चालल्यात. वीज खात्याक मोठो फटको. 700 खांबे. 200 ट्रान्सफॉर्मर. लायनी काबार. शेताभाटाच्या लुकसाणीच्या अदमासाचा रिपोर्ट झोनांनी चालला. मुख्यमंत्री म्हणतात 2 दिसांत परिस्थिती जाग्यार येतली. गोंयात धुमाकूळ घालून वादळ गुजरातांत. चक्रीवादळान आयतारा गोंयभर धुमाकूळ घालो. लोकांची घरां दारां बिल्डिंगो गाडयांचेर झाडां आडवी. दोगां गेली. दोगां जखमी. शारा हायवेंचेर झाडां हुमटून वता वता थंय ब्लॉक. झाडा कडेक काढून येरादारी सुरू करूंक फायर ब्रिगेडीचो आयतार गेलो. सोमाराय काम चालूच. लायटीच्या स्टाफाकूय सुशेग म्हणटा तो ना. फायर ब्रिगेड वीज खाते पंचायत पालिका यंत्रणांची कामां झुंज पावड्यार चलल्यात म्हण मुख्यमंत्री सांगता. अरिश्ट वेवस्थापन फंडातल्यान खंय लुकसाण भरपाय मेळटली. नॅशनल हायवे ब्लॉक झाला ते पयलीं क्लियर करपाक लायला. पॉवर सप्लाय आमकां वॉटर सप्लाय खंय खंय लागता पॉवर सप्लाय ती रिस्टोर करपाक लायला. हॉस्पिटल्सची पॉवर सप्लाय किंवा फार्मास्युटिकल्स कंपनीची पॉवर सप्लाय इवन द पॉवर सप्लाय टू द अवर वॉटर प्लांट्स ह्या सगळ्यांच्यो जाता तितक्यो प्रायोरिटी. ऑर पॉवर रिस्टोर पुराय गांवांनी जावपाक फाल्यांचो दीस लागतलो. उदकाचे आमकां अजून 1 दीस म्हणजे सगळ्या गोंयकारांनी थोडोसो कळ सोदची. सगळ्यात व्हडलो लॉस मेजर लॉस हो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक जाला. 700 पेक्षा चड त्यांचे पोल जे असा पहिली हे मोडून पडल्या उमटून पडल्या. ट्रान्सफॉर्मर्स उमटून पडलेले असा. जवळपास ना म्हटले जाल्यार 200 ते 300 जागेर मेजर ट्रान्सफॉर्मरांक प्रॉब्लेम जाल्लो असा. गोंयची जिवीत हानी झाली. हांव म्हाकाय सरकाराच्या वतीन दुःख व्यक्त करता. स्पेशली ते ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट त्यांचे क्रॉप लॉस खूप मेजर क्रॉप लॉस जाल्ल्या. ह्या सगळ्या जणांक जी जी मदत आमकां डिझास्टर मॅनेजमेंटाच्या वतीन दिवप शक्य असा
टीम हे जे असा डिझास्टर मॅनेजमेंटच्या वतीने दिली वयतली. आज पर्सनली होम मिनिस्टर हांच्यानी म्हाका फोन करून म्हणजे गोंयात किती हानी झाल्या हाची चौकशी केली. मेजर गोवा मेडिकल कॉलेज किंवा आमची बाकीची सगळी हॉस्पिटल्स हांगासर ह्या सायक्लोनान इम्पॅक्ट हो मेजर कांयच जावंक ना. वी पर्सनली विजिटेड ऑल द एरियाज एंड एवरीथिंग. नाव इन टर्म्स ऑफ द हेल्थ, सीसीबी हॅज गिव्हन एवरीथिंग टू द फायर डिपार्टमेंट. वी हॅव गिव्हन जेसीबीज, वी हॅव गिव्हन ट्री कटिंग इक्विपमेंट, वी हॅव गिव्हन अ ट्रक्स, वी गिव्हन अ लेबर. So whatever we've done from our side, we've given. Now we've cleaned most of the main areas. All the main roads have been cleared. We've deployed all of our teams. Now there are certain areas where the trees have fallen on the houses. Those areas we will start clearing. Hopefully all of that will be done by today. So within the next 3-4 days, everything should be back to normal. लोटोन काल पत्तोलें फायबर हें कोत्ता ही म्हाजी बोट दुसरी दोनूय पावकूच ना. आमी खूब लुस्कोण जाला. आतां गव्हर्मेंटान कितें तर आमकां हेल्प करचें. इन आवर विलेज ऑफ पर्रा वी हॅव सीन ट्रीज अपरूटींग, ब्रांचीस फॉलिंग ऑन हाउसीस. Some houses are damaged, big trees fallen on the main road, electric poles around 15 to 20 are damaged. Similarly in Kalangut, Kandulim, Baga, a lot of damage has been caused to fishermen boats and their nets. The big storm which came in yesterday has caused panic among the people. But we will fight back. श्रीपादाचो काणकोणांत मोठो धक्को बसलो. खूब लुकसाण जालें. मोठी मोठी जी झाडां आशिल्ली ती उमटून पडली. तशीच लायटी खात्याचें खूब लुकसाण जालें. काम हें आसा अजून चालू आसा. फायर ब्रिगेड आनी सगळीं सरकारी यंत्रणां झाडां कापपाक वाट निवळ करपाक लोकांक अजून लागले आसा. लायटीची थोडी थोडी कडेन अजून लायट ना. लायट स्टेबल करून दिवपाक लागलेले आसा. तशें पावसाक लागून शेत सगळे आट पडला. आतां कित्याक तुमी चोवपाचें. आतां आमकां शेताचो लायन रोडो येता. आमच्या कांय ना आनी शेत कांय ना आमकां. आमचें हें शेत कॉन्स्टिट्युएंटी जायतें झाड पण पडलीं रस्त्याचेर, लोकां घरांचेर. आनी काल दीसभर तें सायक्लोन जालें आनी चडशें काम करूंक मेळना. आनी फायर ब्रिगेडीक फोन केल्यार एक फायर ब्रिगेड मेळना, नंबर लागनाय, कोण मेळनाय जालें. मागीर लास्ट आमी मुनीस एकठांय केले. 10-15 जाण येताय ते पयलेचे भाशेन. आनी 2-3 ग्रूप केले. आनी काल 1 वरांच्या सुमार आमी भायर सरले. जायते जाण आमगे रोड सगळे ब्लॉक जालो आसले. नुवें, वेर्ना, नागवा, माजोर्दा तशी ब्लॉक जालो आसले. लोकांय घरांचे झाड पडू आसली. ते आमी काल सावन क्लियर करीत आहाय. अजून आमची लायट जाग्यार पडना. कांय जाग्यार आमी दिवपाचो प्रयत्न केला. ज्या जाग्यार पोल मोडल्या त्या जाग्यार आमी अजून पर्यंत पोल उबे करपाक पावना. पूण काही कडेन ऑलरेडी आमी 75% लायट दिला अशें म्हणपाक म्हाका हरकत ना. खूब प्रमाणान जे लायटीचे खांबे आहा तेंचेर झाडां पडून ह्यो लायटी सगळ्यो रस्त्यार पडलेल्यो आसा. फायर ब्रिगेड आपलें काम करीत आसा. म्हाका दिसता जवळ जवळ 73 कॉल तेंकां आयल्ली. तुफानाक झांपडवलेली आनी त्या दर्या भायर आसली ती तुफानानूच. ती आयज बोट कोस्ट गार्डान ती सेफ करून मुनीस आनी बोट घेवन ते आयज हांगा वास्को पावले. दर्या राफ आसलो आनी तुफान आसले तेन्ना ते डायरेक्टली कॉर्डिनेट करताले तेंकोडे. पूण आयज ते वास्को आपले हितून पावले. घेवन बोट आनी मुनीस घेवन सेफ ते आयज कोस्ट गार्ड येयले. सायक्लोन येस्टरडे वी हॅव गॉट अराउंड 16 केसीस ऑफ डॅमेज टू द हाऊसीस ड्यू टू कॉलॅप्स ऑफ ट्रीज. द सेड ट्रीज वर क्लिअर्ड विथ द असिस्टन्स ऑफ फायर अँड इमर्जन्सी ऑफिशियल्स. डॅमेजीस विच हॅज बीन कॉस्ट टू द हाऊसीस एज पर द प्रिलिमिनरी असेसमेंट रिपोर्ट सबमिटेड बाय तलाटीज इज नियरली 4 लॅक्स. थिंक पॉवर सप्लाय हॅज बीन रिस्टोर्ड बाय द ऑफिशियल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. कर्नाटक आनी गोंयांत आनी उपरांत महाराष्ट्रांत धुमाकूळ घालून सामकें खर आशिल्लें तोते चक्रीवादळाचो अति खर जावन रातचो गुजराताक धपको. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. कोरोनाच्या दुसऱ्या ल्हारा फाटोफाट गोंयांत ब्लॅक फंगस म्हणल्यार म्युकर मायकोसिसाचोय मार बसपाक लागला. म्युकर मायकोसिसाच्यो आतां मेरेन 6 केशी सापडल्यात म्हूण GMCचो डीन सांगता. हाय डायबेटीस आशिल्ल्या लोकांक ब्लॅक फंगस जावपाची चड शक्यताय आसता. गोंयांत फाटल्या 24 वरांत कोविडाचे 53 बळी.
1562 नवे कोविड दुयेंती सापडल्यात. पॉझिटिव्हिटी रेट 36% रिगार्डिंग दॅट म्युकोमायकॉसिस वेदर दिस सिक्स पेशंट वेदर दे वर डिटेक्टेड फॉर दॅट पर्टिक्युलर फंगल इन्फेक्शन ड्युरिंग द कोर्स ऑफ ट्रीटमेंट ऑर दे वर डिस्चार्ज पेशंट. नो, दिस सिक्स पेशंट्स आर ऑनली इन द कोर्स ऑफ ट्रीटमेंट. द नॉर्मल थिंग इन ऑल ओवर द सिनारियो ऑल ओवर द कंट्री इज दे आर कमिंग पोस्ट कोविड, बट हियर वी आर सीइंग देम ड्यूरिंग द कोविड ट्रीटमेंट. सो ऑल दिस पेशंट्स आर विथ अस राईट नाउ. Okay, so they are on COVID. They are in James. And sir, for the benefit of the public, we can say what are the first signs of this infection? Mucormycosis will present you during COVID with sinus symptoms. It causes blockage, you know. It happens in the nose and we go through, that is the approach. The worst kind of thing it can give is affect the eyeball underneath and the base of the skull. So these are the worst thing, because they can get in then epileptic fits and all. They can have visual issues. But our patients are doing well because they were detected early. And we do what is known as endoscopic debridement. We remove that. Actually the fungus is white in color, but that because of that fungus, that tissue becomes black. That's why it's called as a black mucus. If you can prove to us that only in GMC deaths take place during those hours, then we'll be very happy to again do some sort of audit and assessment. But that is not the correct picture. My request is, such news items only scare the people to come in the first instance, which Dr. Bandekar has been requesting repeatedly. Please come to us early. The earlier you come, the more time our doctors have to give you the best of treatment and help you recover. That is the only underlying statement. Sir, this theory of 2 to 6 hours is not ours. It was by the health minister. That's it. What we had to answer, we had. We can. This questioning and this sort of theories would never end. I would request you to please stick to facts as far as possible. कोविड वाशिनाचो सप्लाय फास्ट ट्रॅक जावपा खातीर गोंय सरकारान केंद्राकडेन विशय लावन धरचो म्हूण हायकोर्टाची सुचोवणी. कोविड पॉझिटिव्हिटी रेट खूपच आसा, मरणां 2000 वयर. हाका आळाबंद घालूंक केंद्राकडच्यान खंय गोंयाक वाशिनाचो सप्लाय सारखो जावंक जाय. पेंगट बांदून GMC ऑक्सिजन सप्लाय जाग्यार घालो, व्यवस्था वेवस्थीत चल्ल्या म्हूण अधिकाऱ्यांची तोखणाय. सरकाराचे कोविड गैरप्रबंधनाविशी हायकोर्टान आयिल्ल्या 6 जनहित याचिकांची सोमारा सुनावणी झाली. NGO गोवा कोविड सर्विसान तांची निरीक्षणां सांगली. GMC फाटल्या 15 दिसां परस सध्याची परिस्थिती बरी आसा. ऑक्सिजनाच्या इश्यूचेर फाटल्या 24 वरांत एकूय कंप्लेन ना. ऑक्सिमिटर, ऑक्सिजन फ्लो मिटर आनी कांय वखदांचो इश्यू मात आसा. गोंय सरकारी अधिकाऱ्यांनी पेंगड बांदून सगळ्यो गजाली जाग्यार घाल्यो म्हूण हायकोर्टांत तोखणाय. आनी कळाव केल्लो जाल्यार खंय एकल्याच्या आंगार येवपाचे. हायकोर्टान कोविडाच्या वाशिनाचोय इश्यू काढलो. कमी लोकसंख्या आशिल्ल्या गोंयांत पॉझिटिव्हिटी रेट खूपच मायज. 2000 वयर लोक सोपल्यात. वाशिनां लोकां मेरेन पावोंक नेट धरूंक, वाशिनांचो सप्लाय सारखो जावचो, वाशिनां बेगीन पावची म्हूण राज्य सरकार केंद्र सरकारक सांगूंक शकना काय म्हूण हायकोर्टान एजीक विचारले. वाशिनांचे सप्लायाचेर केंद्रा कडेन उलोवप चल्ला म्हूण ताची जाप. ऑक्सिमिटर, ऑक्सिजन फ्लो मिटर आनी वखदांची पुरवण जाग्यार घालूंक खंय सरकार लक्ष घालतलो. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. बेळगांवच्या होलसेल मार्केटांतल्यान गोंयांत भाज्येचो सप्लाय बंद. बेळगांवचे होलसेल भाज्येचे मार्केट अनिश्चित काळ बंद दवरपाचें ट्रेडरांनी थारायलां. आदींच लॉकडावन, तातूंत चक्रीवादळ पावसान मार्केटाची स्थिती आनीक वायट. कोविडांत शिफ्ट केल्ल्या मार्केटांत चिखल जावन भाज्यो पेड्ड्यार. भाजेकार फुर्योज बेळगांवच्यान प्रुडंटाचो खासा रिपोर्ट. प्रशासनान जी टेम्पररी वेवस्था केल्ली आसली भाजी मार्केटची, थंयसर कालच्या पावसान खूबच लुकसान जाला. सगळे कडेन उदक भरला, सगळे कडेन चिखल जाल्लो, त्या खातीर शेतकऱ्यांनी आपली भाजी थंयसर उडोवन शेतकऱ्यांक परते वयचे पडले. आनी ह्या सगळ्या लुकसानीक हांगाच्या वेपाऱ्यांनी प्रशासनाक जबाबदार धरला. तांचे म्हणणे असे आहा की प्रशासनान अमकी योग्य ती व्यवस्था करची.
असे झाला की जे जे ज्या भाजीक 7 ते 8 तास लागतात त्याचे लोडिंग आणि अनलोडिंग करून परते आणि गोव्यापासून लोडिंग करपा खातीर तर हे लोडिंग जे असा ते करून फक्त त्यांना आता 6 ते 10 असं इतकंच वेळ मिळाला. आणि त्याच्या उपरांत काल किती झाले, काल पावसान खूपसे जे हमाल असतात ते हमाल भिजले. एका मार्केटात 2 हमाल जखमी लेगीत झाल्यात. त्या खातीर वेपाऱ्यांनी फाल्यातान जे होलसेल वेजिटेबल मार्केट असा ते अनिश्चित काळापर्यंत बंद दौरपाचा निर्णय घेतला असे होलसेल वेजिटेबल मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष दिवाकर पाटील हांनी आमका सांगले. आज बेळगावमध्ये जो आमचा भाजी व्यापारी आणि आमचे सप्लायर यांची परिस्थिती तुम्ही बघू शकता. आज पावसामुळे प्रशासनानं जी RTO ग्राउंडला आणि CPL ग्राउंडला जी दुकानं बांधून दिली होती त्या दुकानामध्ये पूर्ण पाणी जाऊन पान आमच्या भाजीपाल्याचा नाश झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी जो भाजीपाला हल्ला होता त्या शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला आज कवडी मोल कचऱ्याचा भाव मिळालेला आहे. प्रशासनाला एक विनंती आहे आणि सरकारला एक विनंती आहे की जो भाजीपाला आम्हाला APMC मध्ये सप्लाय करायला देत होता, विकायला देत होता, तिथं आम्हाला दुकानं आमची दुकानं जी आहेत त्या दुकानमध्ये आम्हाला सप्लाय करायला आणि विकायला अनुमती द्यावं असं मी प्रशासनाला आणि APMC ला विनंती करतो. एकवीस प्रायव्हेट हॉस्पिटलांनी कोविड ॲडमिशनाचा चार्ज सरकारान घेतलो. प्रायव्हेट हॉस्पिटलांकडेन रेटीवेल्यानूय चर्चा झाली. लोकां खातीर रेटीचेरूय विचार चालू असा म्हणून मुख्यमंत्री प्रुडंटा कडेन उलयला. प्रायव्हेट हॉस्पिटलांची कोविड ॲडमिशन्स सध्या 1 महिन्या खातीर हातांत घेतल्यात. परिस्थिती पळोवन खंय फुडलें थारतलें, ॲडमिशनाचो डाटा खंय 2-1 दिसांनी जाग्यार पडटलो. सर, प्रायव्हेट हॉस्पिटलांक तुमची ऑर्डर काढपाची आसली, ती आयज काढली? कालूच काढली ऑर्डर. आयज सकाळच्या 7 वरांच्या पासून आमचे ऑफिसर्स जे असा ह्या सगळ्या जण त्या हॉस्पिटलांनी पावले, त्यांच्यानी चार्ज घेतला. आयच्या सगळ्यांचे ॲडमिशन्स कोणाकोणाक करपाक जाय सगळ्या जणांनी गोवा मेडिकल कॉलेज टू आमच्या हॉस्पिटलांत डायरेक्ट घेवपाची. ज्याका ॲडमिट गरज असा त्याका ॲडमिट प्रायव्हेट हॉस्पिटलांत आयच्यान करपाक सुरू जाल्ले आसा. प्रायव्हेट हॉस्पिटलचे लोक बीन मेळ्ळे बी हाचे? प्रायव्हेट हॉस्पिटलांचे लोक म्हाका दिसतात, आमी ऑर्डर काढला दिसतात. थोड्या जणांक आफयले, जे मेन हॉस्पिटल प्लेयर्स असा त्यांना आफयले, त्यांच्या कडेन डिस्कशन्स केला, त्यांच्यानी थोडंसं रेटाच्या बद्दल वयर सकयल आशिल्ले. बट वी आर रेडी म्हणून सांगलो त्यांना. बारीक सारीक आमी लोकां खातीर जरी कितें आनी कितें रेट तांकां दिवचो पडलो जाल्यार ती आमची तयारी. अपडेट उरतलो डेली, फक्त ताका 1-2 दीस वयतले कारण कशें आसा हेची सगळी कनेक्टिविटी आनी हादोय इश्यू आसा. बट डेफिनेटली आमी पुराय सध्या आमी 1 महिन्या खातीर म्हटला, पण 1 महिन्या उपरांत परत असो असे रिव्ह्यू घेतलो वयतलो आनी तेची गरज जाल्यार फुडेंय कंटिन्यू करतलो. हय. घेऊ एक बारीकसा कमर्शियल ब्रेक, रोकड्याच परत मिळूया. बढ़ते हुए कोरोना और लॉकडाउन के कारण आपको आने जाने में हो रही है मुश्किल? चिंता ना करें, क्योंकि आपातकालीन स्थिति में अपना भाड़ा आपको मुफ्त की सुविधा उपलब्ध कर रहा है. सुविधा पाने के लिए तुरंत कॉल करें या व्हाट्सएप करें. अठरा ते 44 वर्सांच्या लोकांक कोविड वाशिनाचो दुसरो स्लॉट मंगळारा दनपारा 12 उकतो. बुधवार ते शेनवार 4 दीस वाशिनां दितले, उरली जाल्यार फुडले 2 दीस दितले. इम्युनायझेशन ऑफिसर प्रुडंटा कडेन उलयलो. आतां मेरेन राज्यांत 4,30,000 वयर डोस दिल्यात. 95,000 लोकांनी 2 डोस घेतल्यात. 18 ते 44 वर्सांचे 8,500 लोकांनी आतां मेरेन पयलो डोस घेतला. मंगळारा दीस फाल्यां 18 तारखेक
12 वरांचेर आमी उरलेले 4 दिसांचो स्लॉट ओपन करतात अँड देन द वॅक्सिनेशन वील कंटिन्यू फ्रॉम 19th to 22nd. बुधवारच्यान शेनवार पर्यंत वॅक्सिनेशन चार्जीस कंटिन्यू जातले. जर डोसीस उरले बाय द कमिंग सॅटर्डे जाल्यार वी मे एक्सटेंड इट फॉर अनदर 2 days. आतां मेरेन राज्यांत 4,30,000 वयर वाशिनांचे डोस दिल्यात. आज तागायत आमी 4,30,152 डोसीस वापरले आनी हातूंतले 2,39,922 लोकांनी फक्त एकूच डोस घेतला. 95,115 लोक फुल्ली वॅक्सिनेटेड आसात, म्हणजे हेनी फर्स्टूय डोस घेतला आणि सेकंडी डोस घेतला. 18 ते 44 पिरायेचे 8,500 लोकांनी डोस घेतला, तातूंतले सुमार 2,25,000 मणिपाल हॉस्पिटलांत जाल्यार 6,000 वयर गोंय सरकारान दिल्यात. आमच्या कडेन 2 दिसांची फिगर्स आसात आणि इन द गव्हर्मेंट हेल्थ सेंटर्स ह्या 2 दिसांनी आम्ही 6,300 लोकांक वॅक्सिनेट केले फॉर 18 to 44. आणि त्या भायर आमच्या स्टेटीन मणिपाल हॉस्पिटलान आपणें वॅक्सीन हाडलां वीच इज कोवॅक्सीन आणि तेणी बी 2,215 लोकांक वॅक्सिनेट केल्लें आसा. सो ओवरऑल फर्स्ट डोस जो आसा तो साधारण 8,500 लोकांक सुमार पडलेलो आसा. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील तारी. कोविड वाशिनाक ऑनलायन रजिस्ट्रेशन सारख्यांनी गांवांनी नेट कनेक्टिव्हिटीचो प्रस्न आसा. शिक्षण नाशिल्ले फाटीं उरतात. सरकार आरोग्याच्या मळार सामकें फेल म्हूण सुदिनाक तिडक. सरकारान सगळ्या लोकांचो विचार करचो म्हूण मागणी. हायकोर्ट मेतेर जाय मेरेन ऑक्सिजनाचो प्रस्न खंय जाग्यार पडलो ना. अजूनय खंय सरकाराक प्रायोरिटी कळनात. वॅक्सिनेशन सिस्टीम ऑनलायन केल्ल्या कारणान सरकाराच्या मनांत कितें आसा हें आमकां कळना. पयली गोश्ट म्हणजे गांवगांवांतले भुरगे जे म्हजे भयणी भुरगे जे अशिक्षीत आसात त्यांनी हें रजिस्ट्रेशन कशें करपाचें. म्हाका आयकूंक आयलें की काही लोक आतां धंदो चालू केला. हें नांव नोंदणी करपा खातीर ऑनलायन तांकां 350 ते 500 रुपया लोक पोट करपाक जाय. हे सरकार म्हाकाच कळना हांचे कडेन एडमिनिस्ट्रेटीव रिफॉर्म 0 त्या खातीर हें मातशें जाता. ऑनलायन जेन्ना तुमी करता तेन्ना गांवांत ही योजना कार्यान्वीत आसा काय कितें, कंप्युटर योजना हें पळोवपाची आवश्यकता आसा. थंय जाय तशी विजिबिलिटी आसा काय कितें ही दुसरी. खंयच्या मोबायलांतल्यान थंय आमकां सगळ्या हे चालू आसा हें पळोवपाची आवश्यकता आसा. आनी आमचे कडेन इंटरनेट सेवा गांवांत आसा काय कितें हेंय पळोवपाची आवश्यकता आसा. DRDO'न रेड्डीस लॅबाबरोबर मेळून तयार केल्ल्या कोविडा आड 2G गुळयांच्या केंद्रान दिल्ली लॉन्चींग केलें. कोरोना दुयेंती खातीर DRDO'न हें वखद काडलां. ह्या गुळयांच्या क्लिनिकल ट्रायला प्रमाण हॉस्पिटलांत आशिल्ल्या पेशंटांची बेगीन रिकवरी जाता. तशेंच दुयेंतीक वैजकी ऑक्सिजनाचेर तितलें निंबून रावचें पडना. हमारे आदरणीय राजनाथ सिंह जी के नेतृत्व में ये शायद हमारी पहली इंडिजिनस रिसर्च के आउटकम के तहत दवा है जो सीधे सीधे कोविड के वायरस के प्रकोप को पूरे वैज्ञानिक दृष्टिकोण से कम करने का पूरा पोटेंशियल रखती है. ड्रग जिसका ये इजाद हुआ है ये आशा और उम्मीद की एक नई किरण ले रहा है. यानी हमारे देश के सामने एक बड़ा से बड़ा चैलेंज आए तो हमारे वैज्ञानिकों के अंदर वो क्षमता है, वो ताकत है कि उसका मुकाबला वो कर सकते हैं. और जो यह ड्रग का इजाद किया गया है मैं समझता हूं कि हमारे देश के वैज्ञानिकों की एक जो साइंटिफिक कैपेबिलिटी है उसकी भी एक मिसाल है, उसका भी एक उदाहरण है. और जब भी हमारे देश को जरूरत पड़ी है, जब मैं रक्षा मंत्रालय का दायित्व नहीं संभाल रहा था तब से मैं जानता हूं DRDO ने बहुत ही अहम भूमिका का निर्वाह किया है. यह बुलेटिन इतल्यार सोंपता. लाइव खबरांक फॉलो करात प्रुडंटाची वेबसाइट ट्विटर एप फेसबुक पेज टाटा स्काय एप जियो टीवी एप.
चार चौकांत मास्क घालात, विस्कळ भावात वाशीन घ्यात. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करू. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.